पुणे जिल्ह्यात आरोग्यदूत आमदार म्हणून ओळख असलेले राहुल कुल हे आपल्या तत्पर कार्याने नेहमीच ओळखले जातात. अनेकांना त्यांच्या कार्याचा अनुभव आलेला आहे. आज मात्र पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील लोकांनाही आमदार राहुल कुल यांच्या तत्पर कार्याचा अनुभव आला. ही घटना आजची म्हणजे 28 ऑगस्ट 2024 आहे. अल्पिया ही 13 वर्षांची शाळकरी मुलगी. शालेय जीवनात रमत असतानाच अचानक तिच्यावर मोठे आभाळ कोसळले आहे. तिला एक दुर्धर असा आजार जडला आहे. ती देऊ येथील एका दवाखान्यात ॲडमिट होती. मात्र त्या दवाखान्याने तिला त्वरित एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ICU बेडची व्यवस्था करावी लागेल आणि तिचे डायलिसिस करावे लागेल असे सांगितले. आपल्या मुलीची बिघडलेली परिस्थिती पाहून तिच्या वडिलांचे तर हातपाय गळून गेले. एकीकडे मुलीची तब्येत बिघडत होती तर दुसरीकडे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नव्हता. ही गोष्ट दौंड तालुक्यातील एका सोशल मीडिया ग्रुपवर आली. त्या ग्रुपवरील समीर शेख आणि आयुब शेख यांनी ही बाब अब्बास शेख यांना सांगितली. अब्बास शेख यांनी त्वरित आमदार राहुल कुल यांना फोन केला आणि त्या मुलीला त्वरित जवळील एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ICU बेड मिळून उपचाराची गरज असल्याचे सांगितले. आमदार राहुल कुल यांनी त्वरित आपल्या सहकाऱ्यांना फोन करून DY पाटील हॉस्पिटलमध्ये तिच्या उपचारांची सोय केली. सध्या अल्फियावर उपचार सुरू आहेत. अल्फिया बरी व्हावी म्हणून सर्वजण प्रार्थना करत आहेत. मात्र जर आज तिला ऐनवेळी ICU बेड मिळाला नसता तर आज तिचे काय झाले असते हा विचार करून तिच्या वडिलांच्या अंगावर शहारे येत आहे. कोण कुठले दूर तालुक्यातील आमदार आपल्या मुलीसाठी इतके झटत आहेत हे पाहून मुलीच्या वडिलांना अश्रू अनावर होत आहेत. राहुल कुल यांना आरोग्यदूत का म्हटलं जातं याचा प्रत्यय आज पिंपरी चिंचवडकरांनाही आला आहे. सहकारनामासाठी अब्बास शेख, पुणे.